नमस्कार, मी पूर्वा, हिंदवी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. संगनोरे व उदापूर तालुका जुन्नर या ठिकाणी गुरुवार दिनांक 6/7/2023 रोजी वंचित बहुजन आघाडी शाखांचे उद्घाटन समारंभ जिल्हाध्यक्ष राजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे, उपाध्यक्ष सतीश माळवे, संपर्क प्रमुख ॲडव्होकेट वैभव कांबळे, प्रसिद्धी प्रमुख रेवन वेताळ, सल्लागार जावेद मोमीन, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सीमाताई भलेसाईन, जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश वावळ, महासचिव सागर जगताप, उपाध्यक्ष एकनाथ भंडलकर, संघटक शरद पंडित, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा पूजाताई जगताप, अर्चनाताई उबाळे, उदापूर शाखा अध्यक्ष अभिजित माळवे, संगनोरे शाखा अध्यक्ष उत्तम कदम, आणि शाखा अध्यक्ष कासम चौगुले, विलास नांगरे, आनंद माळवे, अंकुश साळवे, संजय माळवे, दीपक साळवे, राम माळवे, रवींद्र पवार, अनिल माळवे, प्रणव माळवे, अजित साळवे, रवींद्र माळवे, अमित ठोसर, संतोष रानू माळवे, राहुल माळवे, बाळू माळवे, संदीप खरात, अरुणा देठे, मीना माळवे, मनीष मावळे, मयूर माळवे, विमल माळवे, इंदुबाई सोनवणे, स्तुती माळवे, दीपाली माळवे, हिराबाई माळवे, शांताबाई माळवे, अशोक कदम, गणेश उबाळे, राजू कदम, महेंद्र कदम, रामदास कदम, विकास कदम, चंद्रकांत मोरे, मधुकर कदम, दौलत कदम, तेजस कदम, आशाताई कदम इत्यादी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजकुमार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सीमाताई भलेसाईन यांनी शाखा उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त केले. जावेद मोमीन यांनी सूत्रसंचालन केले. या बातमीचा आढावा घेतला आहे हिंदवी न्यूज ब्युरो आळेफाटा यांनी. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.